नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महा ऑनलाईन किंवा व्ही ए लॉग इन यावरून नॉन क्रिमिनल हे कसे काढायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि यामध्ये जे डॉक्युमेंट मी लावलेले आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिस्ट दिलेली आहे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स लावू शकता तर व्हिडिओ स्क्रिप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज आधी तुम्हाला इंग्लिश करून घ्यायची आहे लँग्वेज ही इंग्लिश केल्यानंतर तुम्हाला इथे अप्लिकेशन स्टेटस यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेव्हन्यू डिपार्टमेंट बघायचं आहे जिथे पण तुमचं रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल इथे रेव्हन्यू डिपार्टमेंट त्यानंतर रेव्हन्यू डिपार्टमेंट अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा तुम्हाला ओपन होईल तर इथे तुम्हाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल तर इथे तुम्हाला श्री श्रीमती जे असेल ते निवडून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला इथे जर अप्लिकेंट जर अठरा वर्षाच्या खाली असेल तर त्याला तुमच्या त्याच्या वर्ल्डाच्या नावाचे तुम्हाला नॉन क्रिमिनल बनवायचे आहे आणि बेनिफिशरीमध्ये त्या मुलाचे नाव टाकायचे आहे लक्षात असू द्या अठरा वर्ष जर खाली असेल तर तर माझे जे कॅन्डिडेट आहे ते अठरा वर्षाच्या खाली आहे तर मी त्यांच्या मुलाचे साठी जे बनवत आहे ते त्यांचा मुलगा जो आहे तो अठरा वर्षाच्या खाली आहे तर मी त्याच्या नाव इथे टाकत आहे तर तुम्ही पण जर अठरा वर्षाच्या आत असेल मुलगा जो नॉन क्रिमिनल काढायला आला आहे तर तुम्हाला त्याच्या वडिलाच्या नावाचे हे ना बनवावं लागेल आणि जो फोटो असतो आपण वेबकॅमने घेत असतो तो पण तुम्हाला वडळाच्याच द्यायचा आहे लक्षात असू त्या मुलाचा फोटो घ्यायचा नाही आहे त्यानंतर त्यांच्या वडिलाचे नाव जसे त्यांच्या आधार कार्डमध्ये असेल ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको थोडं काळजीपूर्वक टाका त्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला त्यांच्या आजोबाचे नाव त्या मुलीचे म्हणजे जे कॅन आपण वरती नाव लिहिले त्यांच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे फादर्स नेम हे सुद्धा तुमच्या याच्यामध्ये नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा आजोबाचे आधार कार्ड लागत असते तर आधार कार्डमध्ये जे स्पेलिंग असेल तेच तुम्हाला इथे टाकायचे आहे जर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला टी सी वगैरे जर असेल तर टी सी पण चालेल तर टी सीवर किंवा आधार कार्डवर जे नाव असेल तेच स्पेलिंग इथे तुम्हाला टाकायचं आहे लक्षात असू द्या स्पेलिंग <स्याथ> मिस्टेक व्हायला नको थोडं काळजीपूर्वक टाका थोडा टाईम लागला तर ते चालेल स्पेलिंगचं खूप त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल जर इथे तुम्हाला मराठीमध्ये येत नसेल तर इथे तुम्हाला हे कॉपी करायचं आहे लक्षात उचत्या कॉपी कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल नंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे त्यांच्या कॅन्डिडेटच्या जर अठरा वर्ष जर खाली असेल तर तुम्हाला त्याच्या वडिलाची इथे डिटेल्स द्यायची आहे लक्षात असू द्या मुलाची डिटेल्स फक्त बेनाफेसरी स्टेटसमध्ये द्यायची आहे तर इथे वडिलाची डेट ऑफ बर्थ जे आधार कार्डवर असेल ती द्यायची आहे जी आपण वरती नाव लिहिले आहे त्यांच्या वडिलाची तर त्यांची डेट ऑफ बर्थ इथे दे द्यायची दे आहे तर ही डेट ऑफ बर्थसुद्धा तुम्हाला आधार कार्डच्यानुसार द्यायची आहे जी त्या त्यांच्या आधार कार्डमध्ये असेल त्यानंतर तुम्हाला इथे एज आणि मेल फिमेल हे ॲटोमॅटिकली दाखवून येतील इथे तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर हा सुद्धा व्यवस्थित टाका कारण त्यांना पण डिटेल्स येत असते जे डेस्कटॉप वनवर आहे की तहसील लेवलवर आहे की एस ओ ऑफिसला गेले आहे ॲप्लिकेशन याबद्दल त्यांना डिटेल्स येत असतात तर मोबाईल नंबर हा तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर हा पण मॅन्डेटरी नाही आहे पण खूप जागी इश्यू केला जातो तर तुम्हाला आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे तर ॲड्रेस पण हा आधार कार्डनुसार तुम्हाला द्यायचा आहे जर ग्रामीण भागात असाल तर तुम्ही डायरेक्टली ॲटपोस्ट जरी टाकलं तरी चालेल आणि अर्बनमध्ये असाल तर तुम्हाला थोडं डिटेल्समध्ये बिल्डिंग वंबर वगैरे टाकावं लागेल तर माझे जे कॅन्डिडेट आहे हे रुरल्समध्ये आहे तर त्याच्यामध्ये मी डायरेक्टली त्यांचा ॲड्रेस टाकत आहे त्यानंतर मँडेटरी जे तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथे व्हिलेज निवडून घ्यायचं आहे जे पण तुमचं कॅन्डिडेटचं व्हिलेज असेल त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुम्हा त्यांचे ऑक्युपेशन जे पण असेल ते तर जे त्यां जे कॅन्डिडेट आले त्यांचे वडील शिक्षक आहे तर मी शिक्षक टाकत आहे त्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसमध्ये ज्याच्यासाठी काढत आहे डॉटर किंवा सन तर जे असेल ते रिलेशनशिप तुम्हाला निवडून घ्यायची आहे तर मी मुलीसाठी काढत आहे तर इथे डॉटर कर केलेलं आहे त्यानंतर मुलीचे जसे नाव असेल ते नाव इथे तुम्हाला टाकायचे आहे जसे आधार कार्डमध्ये असेल आणि नॉन क्युम्युरसाठी कास्ट आणि तीन वर्षाची इन्कम हे मॅन्डेटरी असते हे तुम्हाला लावास लागेल तर मुलीचे कास्ट असणे जरुरी आहे आणि तीन वर्षाचे उत्पन्न असणे जरुरी आहे तर तुम्हाला आधार कार्डमध्ये जसं नाव असेल ते नाव इथे ना तुम्हाला टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको तर आधार कार्डनुसार तुम्हाला इथे स्पेलिंग टाकून घ्यायची आहे मुलीचे पण आणि मुलीच्या आधार कार्डनुसार आणि कास्टमध्ये सुद्धा तेच नाव असायला पाहिजे आधार कार्डमध्ये आणि कास्टमध्ये आणि कास्ट तुम्हाला लावायचीच आहे लक्षात असू द्या त्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येऊन जाईल एकदा स्पेलिंग थोडं काळजीपूर्वक बघून घ्या त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ हीसुद्धा तुम्हाला तिच्या आधार कार्डनुसार टाकायची आहे इथे लक्षात असू द्या इथे बेनिफिशरी डिटेल्समध्ये तुम्हाला मुलीचे जे अठरा वर्षाच्या खाली आहे कॅन्डिडेट त्यांची डिटेल्स द्यायची आहे लक्षात असू द्या त्यानंतर इथे मोबाईल नंबर हा मँडेटरी नाही आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता आणि आधार नंबरसुद्धा मँडेटरी नाही आहे पण आधार नंबर देऊन द्या त्यानंतर तुम्हाला इथे कारण खूप जागी हा इश्यू केला जातो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला यश ठेवायचा आहे जर से मुलाचा ॲड्रेस आणि वडिलाचा ॲड्रेस जर वेगळ्या वेगळ्या असेल तर तुम्हाला इथे नो करायचा आहे तर माझं सेम आहे तर मी यस करत आहे त्यानंतर इथे तुम्हाला कास्टमध्ये मुलीचे कास्टमध्ये जे दिले असेल जे कास्ट नंबर असेल तो तुम्हाला इथे बघून घ्यायचा आहे कोणती कास्ट आहे तर ती तर कास्टमध्ये जे ता दिलेले आहे जर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे दोन वर्षाचं एक वर्षाचं तीन वर्षाचं काढायचं आहे ते तुम्ही काढू शकता तर मी तीन वर्षाचं काढणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला कास्टचा सिरियल नंबर द्यायचा आहे तर सिरियल नंबर हा तुम्हाला कास्टच्या वरच्या बाजूला असतो तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कुठून इशू झाली कास्ट ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जे ठिकाण टाकायचं आहे तुमच्या एस डी ओ ऑफिसचे जिथचे जिथून ते कास्ट तुमची खाली तुम्हाला पाहायला मिळेल एस डी ओ ऑफिस किंवा स्टॅम्प असते तो मारलेला तर स्टॅम्पवर सुद्धा ते एस ओ ऑफिस जे पण असेल ते दिलं असते काटोल नागपूर जे पण असेल ते त्यानंतर इश्यू डेट ज्या दिवशी जे ही कास्ट त्यांची इशू झाली हे तुम्हाला तुम डेट टाकायची आहे लक्षात असू द्या नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तुम्हाला कास्ट असणे अनिवार्य आहे कास्ट विदाऊट कास्ट तुमची नॉन क्रिमिनल निघू शकत नाही त्यानंतर तुम्हाला डेट टाकल्यानंतर डेट टाकून घ्यायचे ज्या दिवशी तुम्हाला कास्ट इश्यू झाली आहे इथे तुम्हाला सॅलरी आहे की तुम्ही बिझनेस करत आहात किंवा तुमचं ॲग्रीकल्चर शेती वगैरे इन्कम आहे तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर माझे जे कॅन्डिडेट ते सॅलरी आहे म्हणजे शिक्षक आहे ते तर त्यांना सॅलरी मिळत असते तर मी सॅलरीच्या ऑप्शनमध्ये तीन वर्षाचं इन्कम टाकून घेत आहे जे तुमच्या इन्कमवर तुम्ही टाकलं असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे लक्षात असू द्या जे इन्कममध्ये असेल तेच तुम्हाला तीन वर्षाचं इन्कम टाकायचं आहे जर तुम्ही चुकीचे इन्कम जर टाकले तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला इन्कम आणि कास्ट हे अनिवार्य स्कॅनिंग करायचं आहे लक्षात असू द्या विदाऊट कास्ट आणि विदाऊट इन्कम तीन वर्षाची इन्कम असल्याशिवाय तुम्हाला नॉन पेमेंट निघत नसते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे खाली पण त्यांची टोटल पाहायला मिळेल एकदा काळजीपूर्वक बघून घ्या की तीच आहे की नाही त्यानंतर हे खाईक भरायचं काही हे नाही मँडेटरी नाही आहे जेवढं मँडेटरी आहे तेवढंच भरा त्यानंतर ते इथे फक्त तुम्हाला लिहायचं आहे रिझन कशासाठी हवं आहे तर मला एज्युकेशनसाठी हवं आहे तर मी इथे फॉर एज्युकेशन लिहत आहे जर तुम्हाला आणखी काही कारणास्तव हवं असेल जर जॉबसाठी हवं असेल किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी हवे असेल तर तुम्ही ते रिझन टाकू शकता त्यानंतर इथे ॲफिडेविट हे सर्वांना लागत असते तर ॲफिडेवीट हे यस करायचं आहे तुम्हाला त्यानंतर एकदा फॉर्म तुम्हाला पूर्णतः आय एक्स एपवर क्लिक क्लिक करून घ्या त्यानंतर एकदा फॉर्म तुमचा बरोबर भरलेला आहे की नाही ते एकदा बघून घ्या स्पेलिंग वगैरे कुठे चुकले तर नाही एकदा पूर्णतः तुमचा फॉर्म बघ भरून घ्या जर कुठे राहिला असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करून घ्या त्यानंतर प्रोसिड या बटनवर हो क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनवर क्लिक हो केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल नंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर यावर क्लिक करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स निवडून घ्यायचे आहे तर जे पण तुम्हाला डॉक्युमेंट्स डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्ही लावू शकता तर इथे तुम्हाला जे पण डॉक्युमेंट्स लागत असेल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून डॉक्युमेंट्स बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स लावून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाऊस करून तुम्ही इथे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लावलेले आहे मी तुम्हाला दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स पाहायला मिळेल आणि तुम्हाला इन्कम आणि कास्ट हे लावायचीच आहे लक्षात असू हो द्या तीन वर्षाची इन्कम आणि कास्ट त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेबकॅमनी फोटो घेऊन घ्यायचा आहे इथे फोटो जर तुमचा अठरा वर्षाच्या खाली असेल कॅन्डिडेट तर तुम्हाला फोटो त्यांच्या वडिलाचा किंवा आजोबाचा किंवा आईचा वगैरे घ्यायचा आहे ज्याची तुम्ही डिटेल दिली असेल ॲप्लिकेशन अप्लिकेंट म्हणून त्याची फोटो इथे घ्यायची आहे बेनॅफिसरी जर अठरा वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला त्याच्या वडिलाचीच इथे फोटो घ्यायची आहे फोटो हा थोडा स्पष्टपण स्पष्ट घ्यायचा आहे नाहीतर फोटोमुळे सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला अप्लिकेंटच्या वडिलाचा फोटो घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे नंतर ओके यावर क्लिक करायचं आहे नंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये जायचं आहे वॉलेटचा पिन टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे नंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहिला मी तर इथे तुम्ही प्रिंट पण घेऊ शकता किंवा कंटिन्यू या बटनवर क्लिक करू शकता तर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिंट पाहायला मिळेल ती ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे आणि खाली अप्लिकेंट सिग्नेचर म्हणून एक ऑप्शन आहे त्या अप्लिकेंट सिग्नेचरवर तुम्हाला सिग्नेचर घेऊन घ्यायचे आहे कॅन्डिडेटची तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला काही समस्या असतील काही प्रॉब्लेम येत असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र